नमस्कार, मी विशाखा। विशाखाज रेसिपी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण कोथिंबीरीची वडी कशी करायची ते पाहणार आहोत। तर या ठिकाणी मी ओल्या मिरच्या 5-6 घेतलेल्या आहेत, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, आणि इथं 8-10 लसूण पाकळ्या आहेत, आणि इथं आल्याचे तुकडे आहेत, आणि इथं 1 जुडी कोथिंबीर आहे 1 जुडी, आणि इथं बेसन घेतलेलं आहे। तर आता आपण पहिल्यांदा जाडसर असं मिक्सरला हे फिरवून घेऊया। तर इथं तुम्ही बघू शकता मी जाडसर असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे हे, आणि आता आपण हे बेसन सरसरीत असं भिजवून घेऊया। चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करूया, आणि नंतर ह्याचं आपण पातळ असं बॅटर बनवून घेऊया। ते 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेले, तांदळाचं पीठ घातल्यामुळं आपल्या कोथिंबीरीच्या वड्या ह्या छान कुरकुरीत होतात, तर ते पण आता ह्यामध्ये आपण घालून घेऊया। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे बेसन भिजून घेऊया। एक मोठी वाटी मी बेसन घेतलेलं आहे या ठिकाणी, आणि नेहमी कोथिंबीरीपेक्षा बेसन हे थोडं कमी असावं, कारण आपल्याला कोथिंबीर वड्या करायच्या आहेत, त्यामुळं आपण कोथिंबीर जास्त वापरायची आणि बेसन कमी वापरायचं। तर आता आपण हे एक छान असं स्मूथ बॅटर तयार करून घेऊया। ह्याच्या पूर्ण गाठी सगळ्या काढून टाकायच्या। आणखी थोडं पाणी घालूया आपण, आणि बघू शकता इथं तुम्ही छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आणि आता आपण बाकी प्रोसेस करून घेऊया। बघू शकता मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे आपलं। फार घट्टही नाही ठेवायचं आणि फारही पातळ नाही करायचं, मीडियम ठेवायचं। आता छान हे तयार झालेलं आहे। आता आपण ह्याला फोडणी देऊन घेऊया। तर इथं कढईमध्ये 2 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे, तर तेल आता आपलं छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया। मोहरी चांगली तळतळते, आता आपण त्यावर जिरे घालूया आणि इथं थोडासा ओवा आहे, कारण हरभरा डाळ ही पचायला खूप जड असते, त्यामुळे ओवा घालायचा। आणि आता हे छान तळलेलं आहे, ह्यामध्ये आपण जी मिरचीची पेस्ट केलेली ती घालून घेऊया आणि चांगली व्यवस्थित परतून घेऊया तेलावर। आणि ह्यामध्ये आता आपण हळद घालूया। आणि थोडासा हिंग घालूया। हिंगामुळं खूप छान खमंगपणा येतो आपल्या वडीला। हे व्यवस्थित तेलावर परतून घेऊया। वास याचा छान सुटलेला आहे, हे मस्त छान अगदी तेलामध्ये परतलेलं आहे। तर आता आपण ह्या ठिकाणी जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं ते घालून घेऊया। आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। थोडस आपण ह्यामध्ये पाणी घालून परत जरास फिरवून घेऊया। आणि हे व्यवस्थित असं परतून घेऊया। आणि ह्यामध्येच आता आपण कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर तेलामध्ये तुम्ही परतली तरीही चालेल। आता आपण ह्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही फक्त। छान व्यवस्थित असं हे परतून घेऊया। एकदम आता आपण गॅसची फ्लेम एकदम मंद करूया आणि इथं कोथिंबीर घालून घेऊया।
तेलामध्ये परतायला पाहिजे होती मगाशी पण राहून गेली माझ्याकडून, तर तुम्ही तेलामध्ये परता म्हणजे छान अगदी खमंगपणा त्याचा छान येतो। आता आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्यामध्ये। तर बघू शकता तुम्ही छान ह्याचा एक गोळा तयार होतो चांगला। कढईला लागलेले ते पण आपण सोडून घेऊ व्यवस्थित। आणि हे आपण एक थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया। अधून मधून आपण हे थोडस बघायचं, नाहीतर आपलं पीठ हे खाली लागू शकते। तर इथे बघू शकता तुम्ही छान झालेलं आहे, त्याचा पूर्ण बेसनचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे थोडस वाफ देऊन घेऊया ह्याला। खाली लागतंय असं घालवून घ्यायचं, आणखी थोडा वेळ आपण हे झाकून ठेवूया। तर आता आपण बघूया, बघू शकता असं छान झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया, गॅस बंद केलेला आहे। तर इथं मी एक ट्रे घेतलेला आहे आणि त्या ट्रेला मी थोडा तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण हे सगळं घालून घेऊया। आणि व्यवस्थित असं हे थापून घेऊया। तुम्हाला कितपत जाड हवी आहे वडी त्या पद्धतीने तुम्ही थापू शकता। थोडासा पाण्याचा हात लावायचा म्हणजे आपल्याला भाजणार नाही। बघू शकता इथं मी थोड्याशा असल्यामुळे ट्रेचा अर्धा भागच मी वापरते या ठिकाणी। छान होतात वड्या, खूप मस्त। अगदी ज्या वेळेला मार्केटमध्ये भरपूर कोथिंबीर असते त्यावेळेला आपण हे करू शकतोय। बघा इथं मस्त झालेलं आहे अगदी, कुठेही आपल्या गाठी वगैरे काही नाही राहिलेल्या। तर असं हे व्यवस्थित थापून घेऊया। बघू शकता इथं आणि आपण हे थंड करायला ठेवून देऊया। पहिल्यांदा आपण सुरीनं मार्किंग करून घेऊया। आणि यावर थोडे आपण पांढरे तीळ घालूया आणि हे व्यवस्थित असे बसवून घेऊया। तुम्ही ज्या वेळेला आपण बेसन फोडणीमध्ये ओततो त्यावेळेला घातले ती तरीही चालेल। आणि आपण हे थंड करून घेऊया। तर आता हे पूर्ण थंड झालेलं आहे, तर आता आपण ह्या वड्या काढून घेऊया। सोडवून घेऊया पहिल्यांदा अशा ह्या आपण आणि नंतर पुचलूया। बघू शकता इथं तुम्ही आणि आता आपण एक एक करून ह्या काढून घेऊया। तर इथं बघू शकता आपल्या वड्या मस्त अगदी निघलेल्या आहेत बघा इथं छान अगदी। तर आता आपण ह्या तळून घेऊया। तेल आता आपलं छान तापलेलं आहे, त्यामध्ये आता आपण ह्या वड्या सोडून घेऊया। एक बाजू पूर्ण भाजल्याशिवाय पलटायच्या नाहीत आपण।
बघू शकता इथे छान तांबूस कलर वर हा आपण तळून घेऊया. छान तर आता बघू शकता आपल्या वड्यांना कलर पण छान अगदी तांबूस आलेला आहे. तर आता आपण ह्या काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेऊया. तर इथं आपल्या कोथिंबीरीच्या वड्या तयार आहेत, अगदी मस्त खमंग आणि कुरकुरीत झालेले आहेत. इथं सॉसही आहे, तुम्ही सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा तशाही खाल्ल्या तरीही छान लागतात. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल. आणि आता कोथिंबीर पण मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आहे, आपण त्याचा आपण फायदा घेऊ शकतो. तर अशा छान छान रेसिपी आपल्या घरच्यांना खाऊ घालण्यासाठी विशाखाच रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घरचं कहा, हेल्दी राहा.